विदर्भातील शेतकऱ्यांचे नेहमीच ऐरणीवर राहिले आणि आज राहुल गांधी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकरी कुटुंबांची भेट घेतली ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती। शंकरचार्य जी अशा पद्धतीने पत्र लिहिलं होतं, कुठतरी मोदींना उद्देशून हे पत्र लिहिलं होतं की कर्जमाफी होईल असं त्यांना वाटलं होतं, पण ते झालं नाही। अशा पद्धतीने पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केली होती आणि आज जेव्हा राहुल गांधी आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीशी जो आहे संवाद साधला। तरी सांगू शकाल कधी कळलं होतं की आपल्याला भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना भेटायला मिळेल आणि काय चर्चा झाली आहे? मला तशी काही आयडिया नव्हती, पण दोन तीन दिवसाआधीच मला भाऊनी सांगितलं होतं, नानाभाऊनी देवानंद भाऊनी सांगितलं होतं की आपण हा शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे तो राहुल गांधी सरांसोबत मांडू बा, त्यांच्याविषयी त्यांच्यासोबत बोलू बा, हे मला माहीत पडलं होतं। आज जेव्हा तू इथे आली आणि राहुल गांधी आले होते, काय चर्चा झाली, तुमचे काय प्रश्न विचारले? त्यांनी मला माझ्या वडिलांचं सुसाईड कसं काय झालं आणि कोण जबाबदार होतं त्याला हा प्रश्न केला त्यांनी, आणि ते बोलले की यानंतर माझ्या गव्हर्नमेंटमध्ये मी असं शेतकरी सुसाईड होऊ देणार नाही बा, आणि कोणाही कोणत्याही मुली आई वडिलां म्हणजे कोणाही आईचं कुंकू किंवा बहिणी म्हणजे मुलीला वडिलांचं नाही असं होऊ देणार नाही बा असं सांगितलं। ती जी घटना आहे आज तुम्ही जी राहुलजींना सांगितली, नेमकी काय झालं होतं, वडिलांवर ही टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ का आली? कर्ज वाढलं होतं माझ्या वडिलांवर, शेतीवर कर्ज होतं आमच्या, आणि ते कर्जाचा बोजा आधी मोदी सरकारने म्हटलं होतं की कर्ज म्हणजे कर्जमाफी झालेली आहे, पण तेव्हा कर्जमाफी झाली नव्हती आणि ते कर्ज वाढत चाललं होतं, त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी ते टोकाचं पाऊल उचललं। आपण कुटुंबाने किंवा ज्या हे झालं त्यानंतर काही सरकारकडनं मदत मिळाली होती का किंवा कोणी मदत केली होती का कुटुंबाला? तेव्हा आम्हाला गव्हर्नमेंटकडून जशी पाहिजे तशी मदत मिळाली नाही आहे। देवानंद भाऊ आणि नानाभाऊंनी नानाभाऊ प्रत्यक्ष आमच्या घरी आले तेव्हा माझ्या वडिलांना दोन दिवसानंतर म्हणजे अंतिम संस्कार झाले त्यांच्यावर, दोन दिवस नाही का माझ्या वडिलांचा प्रयत्न आहे का सरकारी दवाखान्यामध्ये पडलेलं होतं, तेव्हा गव्हर्नमेंटच्या एका पण म्हणजे प्रशासनाने व्यवस्थितपणे लक्ष नव्हतं दिलं होतं। तेव्हा नानाभाऊ आणि देवानंद भाऊंनी माझ्या घरच्यांना आपलं घर समजून खूप आर्थिक मदत पण आम्हाला त्यांनी केली भरपूर प्रमाणात, आणि जे म्हणजे आपुलकीचा जो हात मदतीचा हात होता तो त्यांनी आम्हाला तेव्हा दिला। किती कठीण प्रसंग असतो जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती अशा पद्धतीने जेव्हा आश्वासनं मिळतात पण काहीच होत नाही, किती कठीण प्रसंग होता कुटुंबावर तुमच्या? मॅडम आमचे वडील वारल्यानंतर आम्हाला आमचं जग संपल्यासारखं वाटत होतं, कारण आमच्या घरचे कर्ता पुरुष गेल्यानंतर खूप मोठा प्रश्न असतो घरांचं कसं होणार, आपलं शिक्षण पाणी राहते, लग्न होतं, तीन बहिणी आहोत आम्ही, एक भाऊ आहे, कसं आई एकटी कशी काय करणार हा प्रश्न आमच्या समोर उभा होता। आज राहुल गांधींना भेटलं कुठेतरी आश्वासन वाटलं की होईल प्रश्न सॉल्व्ह होतो? हो मला वाटते त्यांच्या होईल बा म्हणून, आणि व्हायलाच पाहिजे कारण हे खूप मोठा गंभीर प्रश्न आहे मॅडम शेतकरी आत्महत्या। यवतमाळमधील अजून एक शेतकरी आहे ज्यांनी आत्महत्या केली होती, अशा पद्धतीने पानावर त्यांनी जर आपण बघितलं मोदी सरकार कर्जमाफीसाठी आम्ही आत्महत्या करतो अशा पद्धतीने जे आहे लिहून आत्महत्या केली होती, ते कुटुंब देखील जे आहे प्रशांत नावाचे शेतकरी होते त्यांच्या कुटुंबियांना भेटले, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा इथे आहे, त्यांनाच आज राहुल गांधी भेटलेत, आपण त्यांच्या पत्नीशी बोलू। ताई आज राहुल गांधींना भेटला, नेमकी काय चर्चा झाली, राहुल गांधींनी काय प्रश्न विचारले? त्यांना भेटून खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या आम्ही लक्ष देऊ, तुमच्या माझ्या मुलालासुद्धा त्यांनी सांगितलं आणि छान बोलले ते आमच्यासोबत, पण मोदी सरकारने माझ्या पतीने मोदी सरकारसाठी आत्महत्या असा मजकूर लिहू त्यांनी त्यांचं जीवन संपवलं, त्याच्यानंतर माझ्या घरी करता हा कोणीच नाही आहे, मला असं वाटते का मला न्याय मिळावा आणि माझ्या कुटुंबावर लक्ष द्यावा, कारण कसं आहे माझ्या घरी 12 वर्षाचा मुलगा आहे, तो सातवीत आहे, मुलगी आहे सेकंड इयरला, मुलीला आपण बाहेर कामाला पाठवू शकत नाही, आजकाल नोकरी आहे नाही आणि जवळचा पैसा हा कुठपर्यंत पूर्ण, ते नानाभाऊ आले आमच्याकडे देवानंद भाऊ येत राहते थोडा आपलं समजून ते पहिले पण संबंध आहे तर आर्थिक मदत थोडीशी आम्हाला देत राहते म्हणून आमचं उदरनिर्वाह चालू आहे, परंतु मला असं वाटते का माझ्या एखाद्या मुलीला नोकरी किंवा माझ्या मुलाचं शिक्षण काहीतरी चांगलं होऊन कोणीतरी एक माझ्या घराची जबाबदारी उचलली पाहिजे, आणि माझ्याकडे 2.5 एकर शेती आहे आणि ते कोरडवाहू आहे, यंदा मी सोयाबीन लावलं कापूस लावला मला दोन्ही झालं नाही, कारण तर नापिकीचं साल होतं आणि मला कुठलीच आला मदत आहे नाही आणि कुठलीच माझ्याकडे इन्कम सोर्स नाही आहे, कारण मी खेड्यात। नेमका काय प्रश्न विचारला त्यांनी? विचारलं तर मग त्यांना आम्ही सांगितलं का कसं काय झालं, तर आम्ही सांगितलं त्यांना का मोदी सरकारसाठी आत्महत्या झाली, तर ते सांगितलं आम्ही का आम्ही तुमच्यावर लक्ष देऊ आणि तुमचं व्यवस्थित करू, तर आम्हाला अशी आशा आहे की आता आमच्यावर राहुल गांधी लक्ष दे आणि आमच्या कुटुंबाची जबाबदारी ते पेल। बाजूचं नाव काय?
शिवम प्रकाश मानगावकर. शिवम काय विचारलं तुला राहुल गांधी जेव्हा इथे आले होते काय प्रश्न विचारला? मला विचारलं तू कोणत्या शाळेत आहे. मी म्हटलं गावातल्यास. मला त्यांच्यासोबत भेटून खूप आनंद झाला. त्यांनी म्हणे तुझे बाबा कसे मरण पावले. तर मी म्हटलं आहे तारीख किती आहे. 16/9/2017 मध्ये. एवढंच बाबांची आठवण येते आज जेव्हा पुन्हा हे राहुलजींसमोर सांगतो तर बाबांची आठवण येते. किती मिस करतो. खूप. आज राहुलजींना भेटलो आश्वासित वाटलं की आता शेतकऱ्यांचे प्रश्न सुटते. हो आणि आम्ही राहुल भाऊला तेच सांगितलं की फक्त तुम्ही आत्महत्या थांबवा बाकी काहीच नाही. आणि आम्हाला अशी आशा आहे की ते भाऊ आत्महत्या थांबवेल बा. जेव्हा आम्ही राहुल गांधीजीला भेटलो तेव्हा आम्हाला वाटलं की ते आत्महत्या थांबतील आणि शेतकऱ्यावर लक्ष देतील. आणि तसंही आमच्या नानाभाऊचं दिवाणभाऊचं साहेबरावचं केवळ फक्त शेतकऱ्यासाठी खूप काही त्यांना करून राहिली. आणि त्यांच्यामुळे आज हे आम्ही इथपर्यंत आलो हे फक्त त्यांची कृपा आहे आमच्यावर. आपण बघतो हे दोन शेतकऱ्यांची कुटुंब आहे ज्यांचं म्हणणं की शेतकरी आत्महत्या कुठेतरी थांबाव्या. जेव्हा आपलं घरातलं एक छत्र जातं वडील किंवा नवरा आपण गमवतो तेव्हा केवढं मोठं संकट असतं. आणि त्या संकटात हे कुटुंब उभं आहे. अजूनही त्यांचा संघर्ष सुरू आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन राकेश रश्मी पुराणिक अकोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.